गुरुजींना विनंती केली की आपण मध्यान्हीच्या माहितीने या पुस्तकाविषयीच आपलं मनोगत सगळ्यात पहिल्यांदा संस्कार प्रकाशनचे कुलकर्णी साहेब आणि ज्यांचं एक पुस्तक आहे ज्यांनी लिहिलं आहे ते डॉक्टर राजेंद्र सरवळीकर या दोघांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि दोघांनी या नवीन पुस्तकाच्या प्रकाशन संदर्भात समारंभाच्या दिवशी मध्यान्हीच्या माहितीने या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने दोघांनाही उदंड शुभेच्छा देतो. त्यांच्या पत्नी इथे आहेत त्यांनाही खूप शुभेच्छा देतो. आणि योग म्हणजे आज दुपारी 4 वाजताच मध्यान्हीच्या काळातच या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा योग आला आणि पावसाने त्याच्यात भर घातले त्यामुळे एक निसर्गाने सुद्धा याला आपले आशीर्वाद दिले असं म्हणायला हरकत नाही. खरं तर या सगळ्या संगीतावर आधारित असलेल्या कथा आहेत छोट्या छोट्या आणि त्यांनी जसं सांगितलं तसं सगळ्याच काही सुखद नाही आहेत. कधीकधी त्या बोचरी किनार सुद्धा घेऊन येणाऱ्या भारतीय संगीतच मुळात ज्याला म्हणूया की ज्याचा उगमच समर्पण आणि प्रार्थना या दोन गोष्टीतनं ज्याचा उगम झाला. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी या सर्व सृष्टीचा जो रचिता आहे तो जो कोणी असेल तर त्याला संपूर्णपणे समर्पण करण्यासाठी म्हणून संगीताची निर्मिती झाली. आणि मुळात संगीत हे सृष्टीचाच एक भाग आहे. म्हणजे आता मी जिथे माझं घर आहे तिथे आजूबाजूलाच पूर्ण निसर्गच आहे आणि तुम्ही शांतपणे बसलात तरी या संपूर्ण वातावरणाचंच एक संगीत आहे आणि त्याला कुठेतरी एक बंदिस्त स्वरूप आपल्या सगळ्या पूर्वजांनी दिलं आणि त्याला त्यातनं रागांची निर्मिती झाली. त्या रागांच्या निर्मितीमध्ये सुद्धा निसर्गाशी एक आपोआप असलेला संबंध आहे. म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंतचे जे राग आहेत ते सगळे सूर्याच्या कलेप्रमाणे बांधलेले राग आहेत त्यामुळे कुठेतरी त्या निसर्गाचं एक सातत्याने असलेलं त्याचं बंधन नाही म्हणणार मी पण त्या निसर्गाशी असलेलं सान्निध्य त्या काळाशी जोडलेलं सान्निध्य त्या भारतीय शास्त्रीय संगीतातच आहे. माझ्या आयुष्यात ज्या पद्धतीने ते भारतीय शास्त्रीय संगीत आलं आणि मला असं वाटतं की कलाकार होऊन गेल्या काही वर्षांचा माझा जो प्रवास आहे त्याच्यात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचंड मोठा वाटा आहे. मला गाता येत नाही, मी गाणं शिकलो नाही, मला त्याच्यातलं काहीही ह्रस्वदीर्घसुद्धा कळत नाही पण मला असं वाटतं की ज्याला संगीत ऐकायचं आहे त्याच्यासाठी ते शिकण्याची गरज नाही, ते समजून घेण्याची गरज आहे. आणि भारतीय शास्त्रीय संगीताने मला काय शिकवलं आहे तर मला असं वाटतं की आत्मशोध घ्यायला मला त्यांनी शिकवलं आहे, मला त्यांनी आतमध्ये डोकवून बघायला शिकवलं आहे, मला त्याने सातत्याने नवनवीन गोष्टी कल्पनेत आणायच्या आणि मग त्या प्रत्यक्षात उतरण्याचं धाडस त्यांनी मला दिलं आहे. आणि मला असं खूप आनंद झाला की याच सगळ्या भारतीय शास्त्रीय संगीताशी जोडल्या गेलेल्या मंडळींवरती किंवा त्या सगळ्या गोष्टींवरती हे पुस्तक आधारित आहे आणि मला उत्सुकता आहे की आता मी हे पुस्तक कधी वाचतोय कारण संगीतावरती आधारलेली पुस्तकं इतक्या सहज मिळत नाहीत. पण संस्कार प्रकाशनचे कुलकर्ण्यांचे मी आभार मानतो की फक्त शास्त्रीय संगीतावरती आधारित असलेली पुस्तकं तुम्ही करताय. या निमित्ताने हे संगीत ते ऐकून पोचतंच पण त्याच्या पाठीमागच्या अनेक गोष्टी असतात ज्याही लोकांपर्यंत त्या निमित्ताने पोचतील. आणि याच्या आधीचं अतिंद्रचं पुस्तक जे PhD साठी त्याला मिळालेली पहिली PhD संगीतातली मुंबई विद्यापीठाची आणि तेही पुस्तक त्यांनी मला दिलं त्यामुळे या दोन पुस्तकांचा आनंद तुमच्या काही काळात माझ्याकडनं घेतला जाणार आहे. पुन्हा एकदा अतिंद्र तुम्हाला आणि कुलकर्णी साहेब तुम्हाला उदंड शुभेच्छा. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि या पुस्तकातला आनंद संगीताप्रमाणेच त्यांच्या काळजामध्ये आयुष्यभर झेलता व्हायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सोबतजी. डॉक्टर अतिंद्र यांनी लिहिलेल्या मध्यान्हीच्या मैफिली या पुस्तकाचं विमोचन आज सुबोधजींनी केलं. त्याचप्रमाणे संस्कार प्रकाशनचे श्री कुलकर्णी प्रसादी कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे बहुमोल असं सहकार्य केलं त्याबद्दल या सर्व मान्यवरांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.